पुण्यातील एक सुखवस्तू धनदांडगा व्यावसायिक झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए योजनेचा लाभार्थी ठरलाय. या व्यावसायिकाची पुण्यामध्ये अनेक दुकानं आणि फ्लॅट आहेत, तरीही तो एसआरएमध्ये लाभार्थी ठरलाय. त्यासाठी पुण्यामध्ये कुठलीच मालमत्ता नसल्याचं शपथपत्रही त्यानं दिलंय. विशेष म्हणजे या एसआरए योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय. एसआरए प्रकल्पात सावळा गोंधळ. धनदांडगा व्यावसायिक एसआरए लाभार्थी, एसआरएची खैरात धनदांडग्यांवर कशासाठी, एसआरएचे नियम तुडवले पायदळी. औंधमधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहत, या ठिकाणी एसआरए प्रकल्प होतोय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एसआरए प्रकल्प होतोय. खुद्द पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलंय. मात्र गेल्या 2 वर्षातल्या लाभार्थ्यांची यादी पाहिली तर एसआरएचे नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट होतंय. मूलभूत नियमांनुसार एसआरएमध्ये घर किंवा दुकान मिळवण्यासाठी स्वतःच्या अथवा कुटुंबातल्या कुणाच्याही नावे मालमत्ता नसावी. मात्र औंधमध्ये ज्यांच्या दुकानाच्या नावे परिहार चौक आहे, ज्यांची 1-2 नाही तर तब्बल 6 फ्लॅट्स आहेत, पुण्यामध्ये अनेक दुकान आहेत, त्यांना या यादीत दुकान देण्यात आलं आहे. एसआरए खात्याची परिहार यांनी फसवणूक केलेली आहे आणि माझ्याकडे कुठलंही साधं झोपडं नाही किंवा काही कुठलं दुकान नाही असं त्यांनी स्वयं घोषणापत्रात लिहून दिलेलं आहे. एसआरएचं जे स्वयं घोषणापत्र असतं, शपथपत्र असतं, त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहून दिलेलं आहे की माझ्याकडे कुठलाही फ्लॅट नाही, साधं झोपडंसुद्धा नाही, तरी आम्ही त्याच्यावर कारवाई. परिहार यांनी लिहून दिल्या, खोटं लिहून दिल्यामुळं त्यांच्यावर पोलीस कारवाई, गुन्हा दाखल करावा. योजना राबवण्यापूर्वी अर्जदाराकडून शपथपत्र घेतली जातात. औंधमधल्या प्रसिद्ध अशा परिहार स्वीट्सच्या मालकांनी स्वतःच्या मालकीची दुकानं आणि घरं नसल्याचं खोटं शपथपत्र एसआरएला दिलंय. मात्र या तक्रारीबाबतीत विचारणा केल्यावर असा कुठलाही नियम असल्याचं आपल्याला माहिती नाही असा दावा त्यांनी केला. मी 1995 झोपडा विकत घेतला होता आणि कायदेशीर म्हणजे ते ट्रान्सफर करून घेतला आणि प्रीमियर फीसुद्धा भरली. मी घरासाठी नाही घेतलेलं आहे, राहायला नाही घेतला. आणि ते ॲफिडेविट करताना 2 वर्षाआधी ते ॲफिडेविट आम्ही काय वाचलं नाही काही. माझे स्वतःचे घर आहे, स्वतःचे दुकान आहे, सगळं आहे. एसआरए मध्ये तुम्हाला म्हणजे कायदेत पास असेल तर पात्र असेल तर द्या, नाही तर नाही, असं काय नाही. असं एसआरएचा भोंगळ कारभार याआधीही अनेकदा समोर आलाय. याही प्रकरणात तक्रारकर्त्यांनाच कागदपत्र शोधायला सांगण्यात आलंय. त्यानंतर ही प्रकार उघडकीला आल्यानं आता कारवाई करण्याचं केवळ आश्वासन देण्यात येत आहे. मी लाभार्थी या जाहिरातीवरून सरकारवर सातत्यानं टीका झाली आहे. आता हा लाभार्थी त्याची पुढची पायरी दिसतेय. एकूणच या निमित्तानं स्मार्ट सिटीचा ओव्हर स्मार्टपणा उघड झालाय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.